नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कंपाउंड इंटरेस्ट वरतीच पुढचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत। तर घ्या मग पुढचा नंबरचा प्रॉब्लेम। प्रॉब्लेम नंबर 8, फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट। फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 5,560 फॉर वन इयर ऍट द रेट 8% पर ॲनम कॉमा इफ द इंटरेस्ट is calculated quarterly 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 काय म्हणले प्रॉब्लेम बघा। फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज किती असेल म्हटले 5,560 वरती 8% दराने एका वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती असेल म्हटले हे विचारले, आणि काय काय कसं कॅल्क्युलेट करा म्हणले कॅल्क्युलेट क्वार्टरली। प्रॉब्लेम मध्ये या अगोदर आपण जे काही प्रॉब्लेम बघितला ते इथपर्यंत दिलं होतं एक, नंतर हाफ इयरली म्हणलं होतं। जेव्हा फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 5,560 फॉर वन इयर ऍट द रेट 10% पर ॲनम म्हणलं तर सूत्र वेगळं होतं। वाक्याच्या शेवटी हाफ इयर जर आला असेल प्रॉब्लेम एवढा देऊन तर सूत्र दुसरं ठेवायचं, आणि आता क्वार्टरली म्हणलंय तर जे काही सूत्र आहे ते तिसरं सूत्र आपल्याला ठेवावं लागेल। तर बघा मग आपण सोल्युशन बघू कोणतं सूत्र ठेवायचं। तर बघा काय काढायला सांगितलंय, सीआय काढायला सांगितलंय, सीआय बरोबर प्रश्नचिन्ह। पी किती दिले प्रिन्सिपल 5,560 रुपये दिले, रेट किती दिला आहे 8% दरानं, किती टाइम किंवा नंबर्स ऑफ इयर किती आहे 1 वर्ष आहे हे लक्षात, आणि काय करा म्हणले कोणतं शेवटी काय दिले इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड क्वार्टरली म्हटले बरोबर। मग आता क्वार्टरली जर विचारला असेल, हाफ इयरली जर विचारला असलं तर सूत्र कोणतं होतं इथं दाखवतो। समजा डायरेक्ट हे कंपाउंड इंटरेस्टचं सूत्र मेन सांगतो, हे मेन इयरली असेल अॅन्युअली विचारला असेल वार्षिक असेल तर हे सूत्र। वाक्याच्या शेवटी हाफ इयर जर असेल तर सूत्र बदलते, कोणतं ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर डिवाइडेड बाय 2 / 100 इकडं कंसाच्या बाहेर 2n हे सूत्र हाफ इयरली वाक्याच्या शेवटी असलं तर। आपण हे पण यावरती सुद्धा या सूत्रानुसार देखील प्रॉब्लेम बघितलो। आता तिसरं काय विचारले वाक्याच्या शेवटी क्वार्टरली विचारले, मग आता सूत्र चेंज होईल। ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर डिवाइडेड बाय 4 / 100 आणि इंटू इकडं 4n होईल हे लक्षात, म्हणजे इथं 2च्या ठिकाणी 4 आणि इकडे 2च्या ठिकाणी 4 हे लक्षात। तर आता या सूत्रानुसार किंमत काढायची, घ्या मग सूत्र काय, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 4/100 कंस बंद 4n ठेवला। आता काय करा किमती ठेवा मग सूत्रात कॉमा देऊन इथं लिहितो, ए बरोबर पी ची किंमत किती दिली आहे 5,560 रुपये बरोबर इंटू कंसात एक सूत्रातलं आर ची किंमत किती दिली आहे 8% भागिले सूत्रामध्ये किती आहे 4/ सूत्रातलं 100 आणि इकडं 4 आणि नंबर्स ऑफ इयर किती दिले गुणिले 1 नंबर्स ऑफ इयर म्हणले 1 बरोबर 4 × 1। आता पुढे काय करा, ए ला ए बरोबर पी ची किंमत जशी राहत असती 5,560 × इथं भाग घालून घ्या मग 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 तिथं काय काय शिल्लक राहते 1 राहील। मग आता इथं भाग घातल्यानंतर इथं फक्त 2 उरले 2/100 राहील, कारण इथं 4 × 1 = 4 कटलं आणि इथं 4 × 2 = 8 म्हणल्यावर इथं फक्त 2 राहिले 4 × 8 कटून चालू। मग इथं 1 राहते 2 राहील 100 राहील आणि इकडे किती 4 × 1 = 4 म्हणजे 4 राहील हे लक्षात। आता पुढं काय करा, ए बरोबर 5,560 ला 5,560 गुणाकार करा तिरकस 100 × 100 = 2 / 2/100 आणि इकडं 4 जशाल तसं। पुढे आता
ए बरोबर 5560 ला 5560 गुणिले 102 ला 100 न भाग घाला तर किती येईल, कंसात 1.02 येईल। ह्याचा चार नंबरचा पीएस किती आले गुणाकार करून 4। आता पुढे काय करा, या चारची चार वेळेस फोड करा। ए बरोबर 5560 गुणिले 1.02 चार वेळेस लिया कारण इथं कंसाच्या बाहेर 4 आहे म्हणून 1.02 गुणिले 1.02 गुणिले 1.02 गुणिले 1.02 हे लक्षात। आता हे सूत्र मोडतो इथं, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी घेतलं होतं मी। आता काय करा, गुणाकार करून घ्या। कशाचा, त्याचा गुणाकार करून घ्या। ए बरोबर 5560 ला 5560 गुणिले या सर्वांचा गुणाकार केला असता तो गुणाकार किती भेटेल आपल्याला, 1.08 1.08 24 1.08 2 4। आता या सर्वांचा गुणाकार करून घ्या। ए बरोबर या सर्वांचा गुणाकार करून घ्या, 5560 गुणिले 5560 गुणिले किती आहे मग, 1.0824, तर ती येईल किती, 6018.144। किती येईल, 6018.144 हे लक्षात। किती आलं, 6018.144। ते तुमचं काय आलं, अमाऊंट आलं, व्याजासहित काय आली, रक्कम आली। आता काय करा, विचारलंय आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलंय ना, सी आय, मग काय करावं लागत, या पूर्ण रकमेमधून मुद्दल वजा करावं लागत। घ्या मग खाली, सी आय बरोबर मुद्दल वजा, सॉरी रक्कम वजा मुद्दल करावं लागत। सी आय बरोबर रक्कम किती दिलेली आहे, आली आहे 6018.144 मायनस मुद्दल किती आहे 5560। टोटल फायनल किंमत किती येईल मग, 6018.144 मधून 5560 वजा केल्यानंतर शिल्लक किती राहतील, 458.144। हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट वाक्य दिले। वाक्याच्या शेवटी क्वार्टरली जर म्हटलं तर हे सूत्र ठेवावं लागेल, काय, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय 100 ब्रॅकेट क्लोज 4n हे लक्षात। मग इथं 4 जशा आल त्याचं सूत्रातलं गुणिले नंबर ऑफ इयर 1 दिले म्हणून जशा आल त्याचं आर ची किंमत 8/4 म्हणजे सूत्रातलं भागिले 100 कटवा मग आणि एवढं येईल। मग गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर एवढं येईल, मग भाग घातल्यानंतर एवढं येईल, मग हे फोर्ड करा, चार वेळेस घेऊन घ्या, सर्वांचा गुणाकार करा, एवढं येईल, ह्याच्यातून मुद्दल वजा करा, अशा पद्धतीने तुमचं काही कंपाऊंड इंटरेस्ट येईल। हे झाला पहिला प्रॉब्लेम आजचा 8 नंबरचा, यानंतर लगेच प्रॉब्लेम घ्या असा 9 नंबरचा। फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट असाच आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 8000 फॉर वन इयर ऍट द रेट 12% ऍट द रेट 12% पर ॲनम कॉमा इफ द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड इफ द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड क्वार्टरली असाच आहे प्रॉब्लेम। इथं काय होतं, 5560 होतं, इथं काय दिले 8000 दिले, इथं 8% होतं तिथं 12% आणि बाकीचं सेम दिले, क्वार्टरली काढा म्हटले, असंच सोल्युशन आहे। घ्या मग सोल्युशन, काय काढायला सांगितले, काय दिले, काय काढायला सांगितले, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर प्रश्नचिन्ह, पी किती दिले 8000 बरोबर, नंतर आर किती दिले 12% राईट, नंतर काय दिले टी किंवा नंबर्स ऑफ इयर किती दिले 1 इयर 1 इयर्स, त्यानंतर सूत्र ठेवा मग काय, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय 100 आणि 4n किमती ठेवून घ्या मग, ए ला ए बरोबर किती 8000 गुणिले
कंसात एक सूत्रातलं आर ची किंमत दिल्या 12% भागिले सूत्रातलं 4/100 आणि इथं 4 सूत्रातलं नंबर्स ऑफ इयर 1 पुढे ए ला ए बरोबर 8000 ला 8000 गुणिले काय करा इथं भागाला मग 4 × 4 = 12 किती राहते तिथं 1 + भागातल्यानंतर फक्त 3 उर आले शिल्लक 3/100 राहते आणि इकडं कंसाच्या बाहेर 4m म्हणजे 4 × 4 यांची किंमत 1 आहे म्हणून 4 पुढे ए बरोबर 8000 ला 8000 गुणिले गुणाकार करून घ्या 100 × 100 = 3 कंसात 103 / काय होईल 100 आणि बाहेर 4 आता काय करा भाग करून घ्या 103 ला 100 न ए बरोबर 8000 ला 8000 गुणिले काय करा 100 न 103 ला भागला असता 1.03 येईल आणि इथं 4 आता हे 4 वेळेस लिहून घ्या 1.03 घ्या ए ला ए बरोबर 8000 ला 8000 गुणिले 1.03 × 1.03 × 1.03 × 1.03 × 1.03 चार वेळेस लिहिलं 1, 2, 3, 4 आता या सर्वांचा गुणाकार करून घ्या ए बरोबर 8000 ला 8000 गुणिले या सर्वांचा गुणाकार करून घ्या मग घ्या लगेच 1.03 × 1.03 × 1.03 × 0.03 किती आलं तर ते आलं 11.2550 येते का बघा सॉरी परत करायला किती 1.03 × 1.03 × 1.03 × 1.03 हे किती आलं तुमचं 1.1255 येते किती आलं त्यांचा गुणाकार 1.1255 येते पॉइंट नंतर 2 डिजिट घेतला आता काय करा सर्वांचा गुणाकार करून घ्या ए बरोबर कशाचा गुणाकार 8000 आणि 1. घ्या मग 8000 × 1.1255 सर्व गुणाकार केला असता 9004 येईल या सर्वांचा गुणाकार किती आला 9004 हे तुमचं काय झालं अमाऊंट आलं अमाऊंट म्हणजे व्याज असेल रक्कम पुढे काय करा ए बरोबर काय ही रक्कम आली आता काय करा कंपाऊंड इंटरेस्ट काढून घ्या सी आय बरोबर ए मायनस पी सी आय ला सी आय ए ची किंमत किती दिली आहे 9004 मायनस मुद्दल किती दिले मुद्दल 8000 दिले बरोबर तर तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं तर 1004 येते कंपाऊंड इंटरेस्ट कसे केलात 1004 येते का 1004 काहीच नाही किमती ठेवल्यात फक्त इथंच अडचण आहे 12 ला 4 ने भागायला 4 × 4 = 12 / 100 ला 100 ठेवा 4 × 4 8000 इथं कटून 3 राहते 1 अगोदर सूत्रातलं + 3/100/4 मग काय करा तिरकस गुणाकार करून घ्या 100 × 100 + 3 × 103 / 4 मग काय करा 103 ला 100 ने भाग घालून घ्या एवढं येते मग ह्याची हे 4 वेळेस लिहून घ्या सर्वांचा यांचा गुणाकार करा एवढा येतो 1.1255 याचा 8000 सोबत गुणाकार करा 9004 येईल व्याज असेल तुमची रक्कम आता मग ते कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तर रकमेमधून जर मुद्दल वजा केलं तर तुमचं काही कंपाऊंड इंटरेस्ट येईल हा झाला 9 नंबरचा प्रॉब्लेम लगेच आपल्याला पुढला घ्यायचे 10 नंबरचा प्रॉब्लेम घ्या मग घ्या पुढचा प्रॉब्लेम किती 10 नंबरचा फाइंड द अमाउंट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड द अमाउंट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज सिक्स थाउजंड ऍट द रेट 12% पर ॲनम
फॉर टू एंड टू थर्ड इयर्स काय म्हटले बघा, 6,000 वरती 12% दरान 2 and 2/3 हे नंबर्स ऑफ इयर टाइम्स कशामध्ये दिले, फ्रॅक्शन मध्ये दिले. आता फ्रॅक्शन मध्ये दिलं तरी पण आपल्याला सूत्र दुसरं ठेवावं लागते. आपण जे 3 सूत्र बघितलात ते अॅन्युअली वेगळंच होतं, हाफ इयरली म्हणलं तर वेगळं ठेवला, 4/r/2 ठेवला होता हाफ इयरली. क्वार्टरली विचारलं तर r/4 ठेवला. आता इथं काही नंबर्स ऑफ इयर इयर टाइम असा दिला नव्हता आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये. बघा इकडे दिलाय का 1 year म्हणलंय, 3 year, 4 year, 5 year असं दिलं असत, असं दिलत का 2 and 2/3 दिलं नव्हतं. मग अशा वेळेस आपल्याला सूत्र पण दुसरं ठेवावं लागते. मग बघा कोणतं सूत्र, तर अगोदर काय करावं लागेल, काय काय दिले बघा. तर प्रिन्सिपल दिले 6,000 बरोबर, नंतर आर किती दिले 12% बरोबर, टाइम किंवा नंबर्स ऑफ इयर किती दिले अपूर्णांकामध्ये 2 and 2/3 इयर्स हे लक्षात. आता आपल्याला काय काढायला सांगितलंय, कंपाउंड इंटरेस्ट म्हणले प्रश्नचिन्ह देऊ बरोबर. पुढे आता काय सूत्र ठेवावं लागेल, असं जर इयर जर अशा मध्ये दिला असेल फ्रॅक्शन मध्ये तर सूत्र आपल्याला दुसरं ठेवावं लागते. कोणतं बघा, ए बरोबर पी इंटू म्हणजे काय नाही म्हणजे इंटू राहते पी कंसात 1 + r/100 × r/100 पुढी गुणिले काय करावं लागेल, कंसात 1 + r/100 ह्याला गुणिले, मग आर ला गुणिले इथं आर सोबत गुणाकार करायचा, किती 2/3 इथं येणं, आणि इकडे काय करावं लागेल कंस बंद. हे प्रॉब्लेम समजून आता सोल्युशन समजून घ्या, सूत्र बी समजून घ्या. काय हे सूत्रातलं ही इथपर्यंत काही अडचण असेल ह्या सूत्रात बरं का. पुढेच फक्त काय करायचे, हे 2 इथं ठेवायचं यांच्या ठिकाणी, आणि हे जे राहतंय 2/3 ते आर ला गुणाकार करायचं 2/3 आणि हे करायचं बरं का. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आता इथं असं दिलंय, कधी कधी असं सुद्धा देऊ शकते 1/3, मग अशा वेळेस काय 1 इथं ठेवायचं पहिल्या यांच्या ठिकाणी 1 आणि 1/3 इथं आर सोबत गुणाकार करून भाग घालून घ्यायचं. हे लक्षात, तेवढं लक्षात ठेवा. किंवा मग कधी कधी 5 2/3 दिलं तर मग हे 5 इथं घ्यायचं हा आणि हे 2/3 इथं घ्यायचं बर का. तेवढं लक्षात ठेवा. आता सूत्र तयार करून घेऊन किमती ठेवून देऊ आपण. बघा मग ए ला ए बरोबर पी ची किंमत किती दिली आहे 6,000 बरोबर कंसात 1 r किती दिले 12% बरोबर भागिले 100 सूत्रातलं, इथं एन म्हणजे हे द्यायचे फ्रॅक्शनच्या समोरच, हे 2/3 राहू द्यायचं, फक्त 2 घ्यायचं इथं. पुढे इंटू सूत्रातलं कंसात 1 सूत्रातलं आर ची किंमत परत ठेवा 12 सूत्रातलं 100 / इथं गुणाकार 2/3 का हे 2 तर इथं घेतलं, राहिलेलं हे पुढे घ्या आणि कंस बंद करून टाका. पुढे एला ए बरोबर 6,000 इथं काय करा, 100 × 100 = 12 / 100 इकडं 2 ला 2 पुढे 1 + 1 + आता इथं काय करा बघा, भाग करून घ्या 3 × 3 2 ला भाग जाते का 3 ला, नाही मग काय करा, मग 3 × 3 = 12 हे लक्षात. पुढे आता इथं किती राहिलं, मग 4 राहिलं, 4 × 2 गुणाकार करा, 4 × 2 किती येते राहू दे ठीक आहे 100 इथं फक्त वाढ एक स्टेप वाढ. काय केलं, 1 + 1 घेतलं अधिक 12 ला या 3 × 3 3 × 2 भाग देणार म्हणून 3 × 3 इकडे भाग घातला 3 × 3 आणि 3 × 12 4 राहिले. मग आता इथं खाली काय घेतलं, हे जे शाल तसं 1 इथं भाग घातल्यानंतर 4 राहिले भागिले 100 आणि इथं फक्त अंशाचं 2 राहिले हे लक्षात. पुढे आता ए ला ए 6,000 × 6,000 हे जे शाल तसं घ्या भागिले 100 ला 100 2 ला 2 × काय करा, मग आता 1 + 1 आता ह्यांचा गुणाकार करा 4 × 2 ते अंशाला आहे ना, मग 4 × 8 / 100 कारण ह्याचा छेद तर कटलाय ना, मग फक्त अंश राहिला, मग इथं काय 4 × 2 करा 4 × 8
भागिले शंभर ला शंभर पुढील ए बरोबर सहा हजार ला सहा हजार पुढे काय करा आता एकशे बारा ला दहा सॉरी एकशे बारा ला शंभर ला भाग घाला किती येईल एक पॉइंट एक दोन येईल पुढे दोन ला दोन गुणिले काय काय येतं शंभर एक शंभर आणि एकशे आठ भागिले शंभर शंभर एक शंभर आठ एकशे आठ पुढे काय करा मग आता ए बरोबर सहा हजार ला सहा हजार इंटू आता असंच राहू द्या एक मिनिट एक पॉइंट एक दोन इंटू इथं भाग करून घ्या एकशे आठ ला शंभर न भाग घाला कंसात लिहा एक पॉइंट झिरो आठ आता काय करा याचं सोड करून घ्या ए बरोबर सहा हजार ला सहा हजार गुणिले हे दोन वेळेस लिहा कारण इथं कंस बंद करून दोन दिले म्हणून एक पॉइंट एक दोन गुणिले एक पॉइंट एक दोन गुणिले एक पॉइंट झिरो आठ आता काय करा ए बरोबर सहा हजार ला सहा हजार गुणिले ह्या सर्वांचा गुणाकार करा किंवा मग कोणत्याही दोनचा गुणाकार करा नसा सर्वांचा करा ह्या सर्वांचा गुणाकार करून घ्या मग ह्या गुणाकार करू किती गुणाकार एक पॉइंट एक दोन गुणिले एक पॉइंट एक दोन इंटू एक पॉइंट झिरो आठ ते किती येईल एक पॉइंट पस्तीस सत्तेचाळीस येते का बघा एक पॉइंट पस्तीस सत्तेचाळीस बावन असे येते या सर्वांचा गुणाकार किती एक पॉइंट पस्तीस एक पॉइंट पस्तीस सत्तेचाळीस बावन सत्तेचाळीस बावन आलं आता या सर्वांचा गुणाकार करा ए बरोबर या सर्वांचा गुणाकार केला असता करा मग गुणाकार याचा गुणाकार सहा हजार सोबत केला असता तो किती येईल तो येईल आठ हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा घ्या मग येऊ आठ हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा हे तुमचं काय झालं एक मिनिट हे काय झालं तुमचं अमाऊंट झाली ना व्याजासहित किती आठ हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा हे झालं अमाऊंट व्याज असेल आपल्याला काय विचारलंय की कंपाऊंड इंटरेस्ट इतरच काढतो मग सी आय बरोबर ए मायनस पी घ्या मी याच्या पुढेच काढू सी आय ला सी आय बरोबर याची किंमत किती आली आठ हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा मायनस किती दिले सहा हजार दिले ना मुद्दल मग काढून घ्या सी आय बरोबर किती राहिलं मग ते राहील दोन हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा ते तुमचं काय आलं कंपाऊंड इंटरेस्ट येऊन जाईल काय अडचण येईल का लक्षात किती आलं मग तुमचं दोन हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा व्याजासहित जर विचार केला रकमेचा तर आठ हजार एकशे अठ्ठावीस पॉइंट पाचशे बारा तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट येऊन जाईल हा झाला काय प्रॉब्लेम नंबर दहा लगेच आपल्याला काय करायचे पुढचा प्रॉब्लेम घ्यायचे घ्या मग या पुढचा प्रॉब्लेम मग प्रॉब्लेम नंबर किती अकरा नंबरचा ना असाच आहे सेम घ्या फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज नऊ हजार ऍट द रेट 15% पर ॲनम फॉर तीन वर्ष आणि दोन भागिले तीन म्हणजे थ्री अँड टू थर्ड असं दिलाय प्रॉब्लेम तर आता इयर्स किती दिले नंबर्स ऑफ इयर इयर्स करा बरं का इयर्स तीन वर्ष दोनशे तीन असं दिले फ्रॅक्शन मध्ये नंबर्स ऑफ इयर तर सेम असंच काढायचे इथं काय होईल फक्त इथं यांच्या इथं दोनच्या ठिकाणी काय येईल तीन येईल आणि इथं काय येईल दोनशे तीन येईल इथं हे लक्षात घ्या मग सोल्युशन पी काढायचे पी सॉरी पी दिलंय किती नऊ हजार आर किती दिलंय 15% टी किंवा एन किती दिलंय तीन दोनशे तीन बरोबर थ्री अँड टू अँड थर्ड टू अपॉन थर्ड इयर्स आता पुढे काय करा
सांगितले कंपाउंड इंटरेस्ट प्रश्नचिन्ह सूत्र ठेवा मग ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर इथं काय येईल मग एन येईल इंटू मग पुढे घ्या काय कंसात एक अधिक आर भागिले इथं शंभर इथं काय करावं लागेल पुढलं राहिलेलं दोनशे तीन कंस बंद पुढे एला ए बरोबर सहा हजार किती दिले सहा हजार नाही नऊ हजार दिले बरोबर कंसात एक आर किती दिले आर दिले पंधरा टक्के भागिले शंभर इथं नंबर ऑफ इयर एन किती येईल मग तीन येईल इंटू एकला एक आर ची किंमत किती दिली आहे इथं पण पंधरा टक्के भागिले शंभर इथं इंटू दोनशे तीन लक्षात आता पुढे काय करा एला ए बरोबर नऊ हजार ला नऊ हजार इंटू शंभर इथं गुणाकार करून घ्या मग शंभर एक शंभर पंधरा एकशे पंधरा भागिले शंभर तीन गुणिले इथं काय करा मग तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाच आलं बरोबर कंसात घ्या मग काय राहते एक इथं काय भागातल्यानंतर पाच शिल्लक राहते भागिले शंभर आणि इथं काय राहील मग दोन राहते ना शिल्लक दोन कारण इथं छेद कटलेला आहे पुढे एला ए बरोबर नऊ हजार गुणिले एकशे पंधरा भागिले शंभरला शंभर कशाच ठेवा इंटू शंभर एक शंभर आता गुणाकार करून घ्या एकला एक अधिक पाच दुनी दहा भागिले शंभर पुढे एला ए भागिले सॉरी ए बरोबर पंधरा हजार गुणिले काय करा मग आता अशीच एक स्टेप राहू द्या एकशे पंधरा भागिले शंभर कंस बंद तीन इंटू शंभर एक शंभर दहा एकशे दहा भागिले शंभर येईल बरोबर पुढे काय करा मग एला ए बरोबर नऊ हजारला नऊ हजार गुणिले एकशे पंधराला शंभर न भागला असता किती राहतंय किंवा किती येते तर ते येईल कंसात एक पॉइंट एक पाच आणि कंस बंद तीन नंबर ऑफ इयर इंटू एकशे दहाला शंभर न भागला असता किती एक पॉइंट एक येईल बरोबर पुढे काय करा मग एक पॉइंट एक आलं एक पुढे ए बरोबर नऊ हजारला नऊ हजार गुणिले हे तीन वेळेस लिहून घ्या एक पॉइंट एक पाच गुणिले एक पॉइंट एक पाच गुणिले एक पॉइंट एक पाच गुणिले हे जे शब्द असे एक पॉइंट एक आता काय करा या सर्वांचा गुणाकार करून घ्या घ्या म्हणून गुणाकार करून किती येते बघा तीन वेळेस ना बरोबर एक पॉइंट एक पाच गुणिले एक पॉइंट एक पाच गुणिले एक पॉइंट एक पाच गुणिले एक पॉइंट एक तर ते किती येईल तर ते येत आहे एला ए बरोबर नऊ हजार गुणिले एक पॉइंट सदुसष्ट एकोणतीस सदुसष्ट एकोणतीस सहाशे पंचवीस येईल बर एवढं येईल आता काय करा मग गुणाकार करून घ्या सर्वांचाच सर्वांचा गुणाकार करा ए बरोबर किती येते बघा सर्वांचा गुणाकार केला असता ते येईल किती पंधरा हजार छप्पन पॉइंट सहा सहा दोन पाच येईल बर का पुढे काय करा मग हे झालं तुमचं काय अमाऊंट झालं बरोबर आपल्याला काय विचारलंय कंपाऊंड इंटरेस्ट विचारले लगेच इथं काढून घ्या मग सी आय बरोबर ए मायनस पी सी आय काढून घ्या किती आले अमाऊंट पंधरा हजार छप्पन पॉइंट सहासष्ट पंचवीस मायनस किती दिले मुद्दल मुद्दल दिले नऊ हजार बरोबर काढून घ्या मग कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं तुमचं ते येईल सहा हजार छप्पन पॉइंट सहासष्ट पंचवीस हे तुमचं काय झालं कंपाऊंड इंटरेस्ट झालं तुमचं किती सहा हजार छप्पन सहा हजार छप्पन पॉइंट सहासष्ट पंचवीस हे तुमचं काय झालं कंपाऊंड इंटरेस्ट आलं बरं का आणि हे तुमचं काय झालं अमाऊंट आली किती पंधरा हजार छप्पन पॉइंट सहासष्ट पंचवीस अशा पद्धतीनं हा आणि हा प्रॉब्लेम सारखाच आहे इथं फक्त एन थ्री होतं फ्रॅक्शन मध्ये किती दिले थ्री अँड टू थर्ड दिले इथं टू अँड टू थर्ड दिले अशाच पद्धतीनं आहे हे लक्षात तर हे प्रॉब्लेम या ठिकाणी सांगता येऊ शकतो अकरा नंबरचा तर या ठिकाणी हे चार प्रॉब्लेम या लेक्चरमध्ये बस झाले पुढल्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रॉब्लेम घेऊ ओके.